सायन्स या केमिस्ट्री स्टडी चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे या सेशनमध्ये आपण सी सिस्टीम ऑफ नॉमिन क्लेचर फॉर हॅलोजन डेरिव्हिटिव हे बघणार आहोत आता आय यू पी सी सिस्टीम ही कसली सिस्टीम आहे किंवा काय याचे डेव्हलपमेंटची गरज आहे ही एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये काही रूल्स डिसाइड केलेले इट इज डेव्हलप सो डॅट एनी कंपाऊंड कॅन बी नेम अंडर वन सेट ऑफ स्टँडर्डाईज टू अवॉइड अ डुप्लिकेट नेम म्हणजे डुप्लिकेट नेम अवॉइड करण्यासाठी या सिस्टीमने काही रूल्स डिसाईड केलेले अकॉर्डिंग टू दॅट रूल्स आपण एखाद्या कंपाऊंडला नेम देऊ शकतो आय यू पी एस सीचं फुल फॉर्म जर बघायचं असेल तिट इज इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री तर या सेशनमध्ये आपण मेनली हॅलोजन डेरिवेटिव्जला आय यू पी एस सी नॉमिन क्लेचर रूल्सचा यूज करून नेम कसं दिले जातात हे स्टडी करणार आहोत सो लेट स्टार्ट अवर पॉईंट बिफोर गोईंग टू अवर पॉईंट आपण कॉमन नेम सिस्टीममध्ये कोणती मेथड यूज केली जाते हे आधी एकदा रिवाईज करून घेऊ तर कॉमन नेम सिस्टीम ऑफ अल्किल हॅलायड आर डिरायड बाय नेमिंग द अल्किल ग्रुप फॉलोड बाय द नेम ऑफ हॅलॅड म्हणजे कॉमन नेम देताना तुम्हाला फक्त एक वर्ड लक्षात ठेवायचा दॅट इज अल्किल हॅलॅड अल्किल हॅलॅड हा जो वर्ड आहे त्याचं तोच त्याचा रूल आहे असं समजून घ्या म्हणजेच एखाद्या कंपाऊंडला जर कॉमन नेम किंवा ट्रायव्हल नेम जर द्यायचं असेल तर त्यामध्ये जो असणारा अल्किल पार्ट आहे त्या अल्किल पार्टला आधी ठेवलं जातं अँड दॅट इज फॉलोड बाय दी हॅलोजन ग्रुप म्हणजे त्यानंतर जो काही हॅलोजन ग्रुप त्यामध्ये इन्वॉल्व आहे त्याचा नेम दिलं जातं फॉर एक्झाम्पल मिथिल आयोडाइड म्हणजे सी एस थ्री आय असा एखादा मॉलिक्युल आहे तर त्याचा कॉमन नेम द्यायचा असेल तर त्यामध्ये असणारा अल्किल पार्ट कोणता आहे तर तो आहे मिथिल हायड्रोजन पार्ट कोणता आहे तो आहे आयोडीन तर याचा नेम येईल मिथिल आयोडाइड या पद्धतीने दिलं जातं इन आय यू पी एस सी सिस्टीम एक्झॅक्टली याचं आय अपोजिट असतं अपोजिट कसं तर त्यामध्ये यूज केलं जातं अल्किल हॅलाइड तर यामध्ये यूज केलं जातं हॅलो अल्केन्स इन सिम्पल वे जर सांगायचं असेल तर हॅलो सबस्टिट्युटेड हायड्रोकार्बन्स असं याचं नेमिंग आहे म्हणजे आय यू पी एस सी सिस्टीममध्ये हल्किल हॅलाइड्स आर नेम ॲज ए हॅलो सबस्ट्युटेड हायड्रो कार्बन्स म्हणजे जो काही हॅलोजनचा पार्ट असणार आहे तो आधी ठेवला जातो अँड दॅट इज फॉलोड बाय दी हायड्रोकार्बन पार्ट दॅट इज अल्किल पार्ट जो काही अल्किल पार्ट असणार आहे त्याचा जो काही नेम असणार आहे तो नंतर ठेवला जातो आता सपोज मोनोहायड्रोजन सबस्टिट्युटेड डेरिवेटिव्स जर असतील बेन्झिनचे तर त्यांना कसं नेम दिलं जातं तर मोनोहायड्रोजन डेरिवेटिव्स ऑफ बेन्झिन यांना सी सिस्टीम आणि कॉमन नेम सिस्टीम या दोन्ही मेथडमध्ये एकाच से नेम असतात यामध्ये कोणताही वेगळी पद्धत यूज केली जात नाही फॉर एक्झाम्पल एखादी बेन्झिन आहे त्याच्यावरती एक सिंगल हॅलोजन ग्रुप आहे म्हणजे आयदर तो क्लोरीन असेल ब्रोमिन असेल आयोडीन असेल फ्लोरीन असेल काही असू शकतो तर त्याचा जेव्हा नेम द्यायचं असेल तर कॉमन नेम सिस्टीम आणि आयुपीएस सी सिस्टीम या दोघांसाठी एक सेम रूल आहे क फर्स्ट जो काही हॅलोजनचा पार्ट आहे तो घेतला जातो आणि दॅट इज फॉलोड बाय द बेन्झिन म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झिन आणि त्याच्यावरती जर ब्रोमिन असेल तर त्याला त्याचा नेम येतो ब्रोमो बेन्झिन जर तिथं एक क्लोरीन असेल तर त्याचा नेम येतो क्लोरो बेन्झिन मग दोन्ही कॉमन नेम सिस्टीम आणि आय ओ पी सी सिस्टीममध्ये त्यांचा नेम हा कॉमनच असतो म्हणजे सेम असतो बट जर डायहायलोजन डेरिवेटिव्स जर असतील म्हणजे बेन्झिन रिंग आणि त्याच्यावरती जर दोन हायलोजनचे ग्रुप असतील आय ते सेम असो किंवा डिफरंट असो तर त्यावेळेला कॉमन नेम सिस्टीमचे रूल्स वेगळे आहे आणि आय ओ पी सी सिस्टीमचे रूल्स हे वेगळे आहे कॉमन नेम सिस्टीममध्ये ऑर्थोमेटा पॅरा हे वर्ड्स यूज केले जातात आणि यू पी एस सी सिस्टीममध्ये वन टू वन थ्री वन फोर यासारखे नंबर्स यूज केले जातात पुढे आपण काही यांचे एक्झाम्पल्स बघणार आहोत तर तेव्हा तुम्हाला समजेल क कोणत्या पद्धतीने आय यू पी एस सी सिस्टीममध्ये नेम्स दिले जातात सो आधी आपण काही रूल्स बघून घेऊ तर रूल्स फॉर सी सिस्टीम ऑफ नॉमिन क्लेचर अशी आहे तर फर्स्ट जो रूल आहे तो आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन दॅट कंटेन हॅलोजन ॲटम म्हणजे आपल्याला अशी लॉंगेस्ट कंटिन्युअस हायड्रोकार्बनची चेन सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा असला पाहिजे म्हणजे जर एका एक मोठी जर एखादा कंपाऊंड असेल तर त्यापेक्षा त्यामध्ये एकापेक्षा जास्त चेन फॉर्म होत असतात आपण जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला समजेल का एकापेक्षा जास्त चेन कशी फॉर्म होतात तर त्या वेळेला आपल्याला अशी चेन सिलेक्ट करायची आहे जी लॉंगेस्ट असायला पाहिजे कंटिन्युअस असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपला हॅलोजन ॲटम हा मस्ट असायलाच पाहिजे जर हॅलोजन ॲटम असलेली चेन जर छोटी असेल त्यापेक्षाही एखादी लॉंगेस्ट चेन असेल तर ती लॉंगेस्ट चेन आपल्याला अवॉइड करायची आपल्याला ती चेन घ्यायची ज्याच्यामध्ये हॅलोजन कंपाऊंड किंवा हॅलोजन ॲटम हा असला पाहिजे सेकंड जो रूल आहे तो रूल आहे द पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम इंडिकेटेड बाय लोएस्ट नंबर म्हणजे आपल्याला त्या का जे काही आपण सिलेक्ट केलेली चेन आहे त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्बनला आपल्याला नंबर्स द्यावे लागतात तर नंबर देताना नेहमी लक्षात ठेवायचं तर ज्या कार्बनवरती हॅलोजन हा अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर यायला पाहिजे म्हणजेच इन अनंतरवर जर सांगायचं असेल तर आपल्याला नंबरिंग त्या एन्डने स्टार्ट करायची आहे ज्या एंडला तो कार्बन ज्याच्यावरती हॅड्रोजन ॲटम अटॅच आहे तो जवळ आहे त्या बाजूने आपण नेहमी काय करायचं नंबरिंग स्टार्ट करायची आहे थर्ड जो रूल आहे तो रूल असा आहे का द कंपाऊंड इज नेम ॲज हॅलो अल्केन कंपाऊंडला नेम देताना हॅलो अल्केन या फॉर्ममध्ये आपल्याला नेम द्यायचा म्हणजे हॅलोजनचा पार्ट आधी येईल आणि त्यानंतर अल्केनचा पार्ट येईल आता हॅलोजनचे जेव्हा नेम द्यायचे असेल तर त्यावेळेला कोणते वर्ड्स यूज केले जातात तर त्यांच्यासाठी जे वर्ड्स यूज केले जातात तर ते आहे जर क्लोरीन असेल तर वर्ड यूज केला जातो ब्रोमिन असेल तर ब्रोमोवर्ड यूज केला जातो आयोडीन असेल तर आयोडो वर्ड यूज केला जातात आणि हे जे काही वर्ड्स आहे हे सगळे वर्ड्स ॲज ए प्रिफिक्स म्हणून वापरले जातात म्हणजेच आधी वापरले जातात दॅट इज स्टार्टिंगला येतात आणि त्यानंतर जी काही अल्केन चेन आहे त्याचा नेम ॲज अ सफिक्स म्हणून येतो म्हणजे शेवटी येतो नेक्स्ट जो रूल आहे पोजिशन ऑफ अल्के ग्रुप ऑर साईड चेन्स इफ प्रेझेंट आर इंडिकेटेड बाय प्रॉपर लोकंट जर एखादी साईड चेन जर प्रेझेंट असेल किंवा एखादा अल्किल सबस्ट्युडंट जर अटॅच असेल त्या लॉंगेस्ट चेनला तर त्यांचेसुद्धा नेम हे प्रॉपरली आपल्याला इंडिकेट त्यांची पोजिशन इंडिकेट करून द्यावे लागतात आणि त्यांचे नेम देताना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर ही यूज करावी लागते फॉर एक्झाम्पल जर एखादी चेन आहे त्यामध्ये एक सबस्ट्युडंट आहे अल्किलचा तो आहे मिथिल आणि सेम वेमध्ये त्या चेनवरती आपला एक ब्रोमिन हा ॲलोजन ग्रुप अटॅच आहे तर वेळेला दोघांमध्ये कंपॅरिझन कसं होईल तर दोघांचा जो काही फर्स्ट लेटर आहे त्यांचे नेमचा त्यांची अल्फाबेटिकल ऑर्डर काय हे आधी बघायची म्हणजे मिथिलचा एम आणि ब्रोमिनचा बी यापैकी कोण आधी येतं अल्फाबेटिकली तर अल्फाबेटिकली ब्रोमिनचा बी हा आधी येतो एम हा नंतर येतो तर नेम देताना ब्रोमिन हा फर्स्ट येईल अँड दॅट इज फॉलोड बाय दी मिथिल आता काही एक्झाम्पल्स बघू आपण एक्झाम्पल्सने हे रूल्स आपण पुन्हा एकदा वाईज करणार आहोत आणि आपलं जस्ट क्लिअर होऊन जाईल का कंपाऊंडला नेम कसे दिले जातात तर फर्स्ट आहे गिव्ह द आय यू पी सी नेम ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड तुम्हाला एक कंपाऊंड दिलेला आहे त्या कंपाऊंडचा तुम्हाला आय यू पी सी नेम द्यायचा आहे आता हा जो समोर कंपाऊंड दिलेला आहे तो कंपाऊंड कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये आहे तर जर तुम्हाला या पद्धतीने जर नेम देता येत असेल तर मोस्ट वेलकम तुम्ही तसे देऊ शकता बट जर तुम्हाला अशी डिफिकल्ट होत असतील तर फर्स्ट हा जो काही कंडेन्स फॉर्म्युला आहे त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर जो आहे तो ओपन फॉर्ममध्ये लिहायचा सर्वात आधी तर ओपन फॉर्ममधला जो स्ट्रक्चर आहे तो आहे या पद्धतीने सी एस थ्री डॅट इज अटॅच टू सी एच हा सी एच नंतर ब्रॅकेटमध्ये सी एल दिलेला आहे म्हणजे तो सी एल त्या सी एचला अटॅच आहे त्याचं मिनिंग पुढचं पुन्हा एक सी एच आहे त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये बी आर आहे याचं मिनिंग असं आहे का तो बी आर त्या सी एचला अटॅच आहे आणि त्यानंतर लास्टला आपला एक सी एच थ्री आहे आता हा आहे आपला ओपन स्ट्रक्चर या ओपन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला आपल्या याला नेम द्यायचा आहे याला नेम देताना फर्स्ट रूल आहे का सिलेक्ट लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन विच कंटेन हॅलोजन तर इथं दोन हॅलोजन आहे क्लोरीन आणि ब्रोमिन आणि चेन एक सिम्पल आहे एक चेन आहे आपली ती जी चेन आहे त्या चेनला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर एक आता एकच चेन असल्यामुळे इथं सिलेक्शनचं तर काही क्वेश्चनच नाही आहे आपल्याला आता डायरेक्टली नंबरिंग स्टार्ट करावी लागेल आता नंबरिंग देताना पुन्हा आता इथं दोन एंड्स आहे आणि दोन्ही एंड्सने जर तुम्ही बघितलं राईट साईडने बघा किंवा लेफ्ट साईडने बघा तो हायड्रोजनची पोझिशन आहे दोन्ही बाजूने सेम पोझिशनवरती म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण लाय राईट बाजूने जर गेला तर टू नंबरच्या कार्बनवरती ब्रोमिन अटॅच आहे आणि जर लेफ्ट साईडने जर गेला तर टू नंबरवरच्या कार्बनवरती क्लोरीन अटॅच आहे म्हणजे नेम ऑफ किंवा नंबर ऑफ जी हायलोजन आहे ते दोन्ही बाजूने सेम आहे अशा वेळेला काय करायचं अशा टायमिंगला पुन्हा अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची अल्फाबेटिकली ब्रोमिन आधी येतं को क्लोरीन आधी येतो तर अल्फाबेटिकली बी हा आधी येतो सीपेक्षा तर आपल्याला जे काही चेन सिलेक्ट करायची आहे ते या बाजूने सिलेक्ट करायची आहे ज्या बाजूने आपण ॲरो दाखवलाय दाखवला आहे म्हणजे नंबरिंग हे राईट साईडने येणार आहे त्यानंतर नंबरिंग द्यायची तर नंबरिंग या पद्धतीने आपण दिली आहे वन टू थ्री फोर फोर कार्बन्स आहे म्हणून फोर नंबरपर्यंत आला आहे आता याला आपल्याला नेम द्यायचा आहे तर नेम देताना आता सगळ्यात आधी आपण बघायचं का कोण कोणते सबस्ट्युएंट आहे तर सबस्टिट्युएंट किंवा हॅलोजन इथं आहे ते हॅलोजनमध्ये ब्रोमिन आहे आणि क्लोरीन आहे त्यांची लोकंड बघून घ्या तर ब्रोमिनचा जो लोकंट आहे लोकंट म्हणजे पोझिशन नंबर ब्रोमिनची जी पोझिशन आहे ती टू आहे क्लोरीनची जी पोझिशन आहे ती थ्री आहे तर यांचे नेम कशी येतील मग यांचा नेम येईल ट्रू टू ब्रोमो अँड थ्री क्लोरो या मेमध्ये यांचे नेम येणार आहे तर आपल्याला जो आय यू पी सी नॉमिन क्लेचर सिस्टीमचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आहे हॅलो अल्केन म्हणजे हॅलोजनचा पार्ट आधी जो काही आत्ता पार्ट आपण बोललो आहे म्हणजे टू ब्रोमो थ्री क्लोरो हा आधी येणार आहे त्यानंतर अल्केनचा पार्ट आहे आता यामध्ये हो, अल्केनचा पार्ट आपण बघून घेऊ अल्केनचा पार्ट म्हणजे कोणता जे काही लॉंगेट चेन दिसत आहे आपल्याला ते अल्केनचा पार्ट आहे तसा नेम काय येणार आहे तर नंबर ऑफ कार्बन्स टोटल किती यामध्ये तो वन टू थ्री फोर या चेनमध्ये फोर कार्बन्स आहे फोर कार्बन्स आहे म्हणजेच कोणता वर्ड येईल इथं तर इथं येणारे ब्युटेन तर आपला जो कंपाऊंड आहे त्याचा आय यू पी सी नेम काय येईल टू ब्रोमो थ्री क्लोरो ब्युटेन या पद्धतीने याचा नेम येईल नेक्स्ट एक्झाम्पल बघू नेक्स्ट एक्झाम्पल आहे सी एल सी एस टू सी ट्रिपल बॉन्ड सी सी एच टू बी आर आता याला असेही आपण देऊ शकतो नंबरिंग आणि बघितलं तर हा कंडेन्स स्ट्रक्चर आहे फक्त मधले डॉट नाही आहे त्यामुळे याला आपण इझी होण्यासाठी याचा ओपन स्ट्रक्चर बघून घेऊ ओपन स्ट्रक्चरसुद्धा सिमिलरी टेस्ट टाईप्स आहे ओपन स्ट्रक्चर केल्यानंतर पुन्हा यांना आपल्याला काय द्यायची आहे नंबरिंग द्यायची आहे हायड्रोकार्बनची जी चेन आहे एकच चेन आहे त्यामामुळे इथं काही प्रश्नच नाही आहे का तुम्ही लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन सिलेक्ट करा एकच चेन असल्यामुळे फक्त इथं नंबरिंग देताना पुन्हा तीस मेथड आहे अल्फाबेटिकल ऑर्डर बघा कारण यामध्ये सुद्धा दोन हॅलोजन्स आहे एक ब्रोमिन आहे आणि एक क्लोरीन आहे त्यामुळे याचीसुद्धा नंबरिंग फ्रॉम राईट हँड साईडच स्टार्ट होणार आहे तेसी नंबरिंग या पद्धतीने येईल वन टू थ्री फोर पुन्हा जे काही सबस्ट्युंट आहे ते ब्रोमिन आणि क्लोरीन आहे तर यासीसुद्धा नेम काय येईल वन ब्रोमो अँड फोर क्लोरो फोर नंबरचे का क्लो कार्बनवरती क्लोरीन असल्यामुळे याचा नेम येणार आहे फोर क्लोरो आता हा झाला आपला हायलाईटचा पार्ट आता यानंतर अल्केनचा पार्ट जो आहे तर अल्काईनमध्ये पुन्हा इथं किती कार्बन्स आहे तिथंसुद्धा फोर कार्बन्स आहे बट इथं वन थिंग जर तुम्ही लक्ष दिली असेल तर यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे कोणता ग्रुप तर हा असतो अल्काईन ग्रुप त्यामुळे इथं ब्युटेनचा नेम हा चेंज होऊन काय होणार आहे ब्युटाईन होणार आहे आणि ब्युटाईन लिहिताना सोबत आपल्याला जी काही कार्बन कार्बन ट्रिपल बाँडची पोजिशन आहे तीसुद्धा इंडिकेट करावी लागते तर याचा नेम काय येईल मग वन ब्रोमो फोर क्लोरो ब्युटेन असल्यामुळे ब्यूट टू नंबरच्या कार्बनवरून आपला ट्रिपल बाँड स्टार्ट होतो आहे म्हणून टू आणि अल्काइनचा पार्ट असल्यामुळे वाय एन ई या पद्धतीने या हा जो कंपाऊंड आहे किंवा हा जो मॉलिक्युल आहे याचा नेम येणार आहे पुढचं एक्झाम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल आहे सी थ्री सी इन ब्रैकेट पी सी एल सी सिक्स एच फोर ब्रॅकेट कंप्लीट टॉईस सी एच इन ब्रॅकेट बी आर सी एस थ्री आधी सिम्बॉल्स जे असतात ते तुम्ही समजून घ्यायचे का सिम्बॉल्स कोणता काय आहे किंवा कोणाला काय नेम दिलं जातं सी एस थ्री जे ग्रुप्स असतात ते मेनली मिथिल ग्रुप्स असतात पी हा जो स्मॉलमध्ये लिहिलेला आहे याचं मिनिंग आहे पॅरापोजिशन सी एल हा क्लोरीन आहे सी सिक्स एच फोर आता सी सिक्स सिक्स कार्बन मेनली हे बेन्झिनचा पार्ट असतात त्यामध्ये पुन्हा एच फोर दिलेलं आहे म्हणजे त्याचे दोन सबस्टुएंट किंवा दोन हायड्रोजन हे रिप्लेस झालेले आहे दोन ने तर याचा ओपन जर स्ट्रक्चर आपण बघितला तर हा ओपन स्ट्रक्चर या पद्धतीने कारण जो ब्रॅकेट आहे त्याच्या बाहेर दोन टॉईस लिहिलेला आहे याचं मीनिंग असं आहे का दोन बेंझिन रिंग आहे त्यांच्या प्रतिकी जी पॅरापोजिशन आहे त्या पॅरापोजिशनवरती क्लोरिन हे ॲटम अटॅच आहे आता हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंडला नेम देताना पुन्हा तीस मेथड जी हायड्रोकार्बनची चेन आहे ती आधीच सिलेक्ट करून घ्यायची तर जी मधली चेन दिसत आहे आपल्याला ती हायड्रोकार्बनची चेन आहे मग याला नंबरिंग स्टार्ट करायची नंबरिंग स्टार्ट करताना पुन्हा तेच आहे का त्या एन्डने नंबरिंग स्टार्ट करायची ज्या हा एंडला हॅलोजन हा जवळ असणार आहे तर या हा जो कंपाऊंड यामध्ये जर तुम्हाला बघितलं तर पुन्हा दोन्ही बाजूने जरी तुम्ही आला राईट हँड साईडने या किंवा लेफ्ट हँड साईडने या जी सबस्ट्युएन्सी पोझिशन आहे ती पोझिशन आपल्याला सेम दिसत आहे म्हणजे राईट हँड सुद्धा ब्रोमिन टू नंबरच्या कार्बनवरती आहे आणि लेफ्ट हँड साईडने सुद्धा दोन्ही बेन्झिन रिंग आहेत टू नंबरच्या कार्बनवरती आहे मग पुन्हा इथं काय यूज करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर तर अल्फाबेटिकल ऑर्डर ब्रोमिनचा बी हा आधी येतो बेन्झिनसाठी आय यू पी सी नॉमिन केल्याच्या सिस्टीममध्ये फिनिल हा वर्ड यूज केला जातो तर फिनिलचा पी हा नंतर येतो म्हणून नंबरिंग देताना आपण या पद्धतीने नंबर देऊ वन टू थ्री फोर आता याचा आपल्याला नेम द्यायचं आहे तर नेम देताना आधी सगळ्यात आधी जे काही अटॅचमेंट आहे है। मेन हायड्रोकार्बन चेनला जेवढी अटॅचमेंट आहे त्यांचे नेम आधी ठरवून घ्यायचे किंवा लिहून घ्यायचे तर कोण कोण अटॅच येतं तर टू नंबरच्या कार्बनवरती ब्रोमिन अटॅच आहे म्हणून त्याचा नेम झालं आहे टू ब्रोमो मग थर्ड नंबरचा जो कार्बन आहे त्या थर्ड नंबरच्या कार्बनवरती दोन बेंझिन आहे आणि प्लस त्या बेंझिन रिंगला पॅरा पोझिशनवरती क्लोरिन अटॅच आहे तर आपण ऑलरेडी बघितलं एक आय यू पी सी नॉमिक्लेचर सिस्टीमधे आपण ऑर्थोमेटा पॅरा हे वर्ड्स यूज करत नाही त्यांचे जागी आपण नंबर्स यूज करतो तर न्यूमेरिकली जर आपण गेलो तर नंबर्स देताना मोस्टली नंबर कुठून स्टार्ट करायचे तर तो, तो जो कार्बन आहे रिंगचा जो या हायड्रोकार्बनच्या चेनला अटॅच आहे त्या कार्बनला द्यायचं नंबर वन मग तिथून आयदर राईट हँड साईडने जा तुम्ही खाली किंवा लेफ्ट हँड साईडने जा कार्बनला जर नंबर देत गेला तुम्ही वन टू थ्री फोर फोर नंबरवरती आपल्याला क्लोरीन मिळणार आहे मग तो जो काही बेन्झिनचा पार्ट आहे ज्याच्यावरती क्लोरीन अटॅच आहे त्याचा फक्त तेवढ्या पार्टचा नेम काय येणार आहे आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एवढा जो पार्ट आहे त्या पाठचा नेम काय येणार आहे आपल्याला तर त्या पार्टचा नेम येईल फोर क्लोरोफिनिल एवढ्या पार्टचा नेम आहे तर असे किती आहे फोर क्लोरोफिनिल तसे दोन आहे ते अन दोन्ही कोणत्या कार्बनला अटॅच आहे तर ते दोन्ही थर्ड नंबरच्या कार्बनवरती अटॅच आहे दोन, दोन असल्यामुळे ते बीस हा वर्ड यूज होतो प्रत्येकाची पोजिशन ही आपल्याला वेगवेगळी लिहावी लागणार आहे आणि हे साईड चेन असल्यामुळे किंवा एक्स्ट्रा सबस्टेंट असल्यामुळे यांचा नेम आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावा लागणार आहे ते असा नेम लिहिताना या कंपाऊंडचा तो येणार आहे टू नंबरवरती ब्रोमिन असल्यामुळे टू ब्रोमो थर्ड नंबरवरच्या कार्बनवरती दोन फिनिर रिंग आहेत म्हणून टू टाइम्स थ्री थ्री दोन असल्यामुळे बीस हावड मग तो जो आय सर्कल केलेला कंपाऊंड किंवा के ग्रुप आहे त्याचा नेम काय आहे फोर क्लोरोफिनिल तो ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कम्प्लीट आणि जी काही हायड्रोकार्बन्सची चेन आहे ती फोर कार्बन्स आहे त्यामुळे ब्युटेन हावड या पद्धतीने या हा जो मॉलिक्यूल आहे याचा नेम येईल पुढचा मॉलिक्यूल बघूया आपण पुढचा मॉलिक्यूल आहे सी एस थ्री थ्राईस सी सी एच डबल बॉन्ड सी सी एल सी सिक्स एच फोर आय पी पुन्हा इथं सी सिक्स एच फोर हा आला आहे सी सिक्स एच फोर तर समजून घ्या हे एक बेन्झिन रिंग असणार आहे आय पी आलं आहे म्हणजे त्या बेन्झिन रिंगच्या पॅरा पोझिशनवरती आयोडिन असणार आहे तसेच या कंपाऊंडमध्ये आणखीन एक दिसते आपल्याला की यामध्ये डबल बॉन्डसुद्धा आहे ते असा ओपन स्ट्रक्चर आधी बघून घेऊ आपण हा त्याचा ओपन स्ट्रक्चर आहे म्हणजे पहिला जो कार्बन आहे त्या कार्बनला थ्री मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणजे थ्री सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे त्यानंतरचा जो कार्बन आहे तो डबल बॉन्डेड कार्बन आहे सी एच त्यानंतरचा जो कार्बन आहे तो त्या डबल बॉन्डला अटॅच आहे त्याला एका बाजूला सी एल अटॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला बेन्झिन रिंग आणि त्या बेन्झिन रिंगच्या पॅरा पोझिशनवरती आयोडीन अटॅच आहे आता याचा नेम देताना पुन्हा तीस मेथड आधी लॉंगेस्ट चेन का सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये हायडोजन असायला जी मधली लाँगेस्ट चेन आपल्याला दिसत आहे तर तीच आपली काय मेन चेन आहे ज्याला क्लोरिनही अटॅच आहे आणि बेन्झिन आणि त्याला आयोडिन अटॅच आहे मग याला नंबरिंग देताना सगळ्यात आधी आपण जे सबस्ट्युएंट आहे ते बघून घेऊ तर सबस्ट्युएंटचे जे नंबर आहे वन टू थ्री फोर या पद्धतीने आपण नंबरिंग स्टार्ट केली आहे कारण इथून नंबरिंग स्टार्ट करताना वन थिंग आपण आधीच बोललो आहे का ज्या ब एंडला हॅलोजन ग्रुप जवळ असणारे आपण नंबरिंग तिथून स्टार्ट करू तो यामध्ये दोन गोष्टी आहे का जो ज्या कार्बनला आपण फर्स्ट पोझिशन दिली आहे त्या कार्बनला एक क्लोरीनही अटॅच आहे प्लस तिथूनच डबल बाँडही स्टार्ट होतो आहे म्हणून त्याला आपण नंबर वन दिलं आहे नंबर वन त्या कार्बनला आहे सेकंड नंबरचा कार्बन सी एच आहे थर्ड नंबरचा जो कार्बन आहे त्या कार्बनवरती दोन मिथिल म्हणजे सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे मग आधी जे काय सबस्ट्युडंट आहे त्यांचे नेम आधी आपण ठरवून घेऊ तो पहिला जो आहे तो आहे वन क्लोरो क्लोरीन हा फर्स्ट आहे फर्स्ट कार्बनवरती अल्फाबेटिकली क्लोरीन हा नेम सी आधी येतो मग तो फर्स्ट येईल वन क्लोरो त्यानंतर त्याच कार्बनवरती बेन्झिन रिंग आहे त्याला काय अटायचे आहे अटायचे आहे तर आधी पुन्हा हा जो पार्ट आहे त्या पार्टचा आपण नेम बघून घेऊ तर त्याचा नेम काय तर याचा नेम काय येणार आहे से पुन्हा एकदा याचा फोर्थ पोझिशनवरती म्हणजे फोर्थ पोझिशन म्हणजे कोणती ज्या कार्बनला बेन्झिन रिंग अटॅच आहे तो कार्बन फर्स्ट नंबर असतो त्याच्या शेजारचा टू नंबर थ्री अँड फोर नंबर तुम्ही खालच्या बाजून गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मध्ये सबस्ट्युडंट नाही आहे दोन्ही बाजूने तुम्हाला आयोडीन हा फोर नंबरच्या कार्बनवरतीच दिसणार आहे म्हणून इथं आयोडीनचा जो काही पोझिशन आहे ती येणार आहे फोर म्हणून हा जो सर्कल केलेला ग्रुप आहे त्या ग्रुपचा नेम काय येईल फोर आयोडो फिनिल आता दोन सबस्ट्युडंट झाले आपले एक वन क्लोरो आणि दुसरा झाला आहे फोर फिनिल आता फोर आयोडो फिनिल आहे त्याचीसुद्धा या इजी आए, आए। ही जी मेन चेन आहे त्याला पोजिशन कोणती आहे तर तो फर्स्ट नंबरवरच्या कार्बनवरती अटॅच आहे म्हणून फर्स्ट इन ब्रॅकेट फोर फिनिल हे दोन सबस्ट्युडंट झाले थर्ड अँड फोर्थ सबस्ट्युडंट हे एकाच कार्बनवरती अटॅच आहे थर्ड नंबरच्या कार्बनवरती आणि दोन्ही सेम आहे मिथिल आहे म्हणून इथं काय येईल थ्री थ्री डाय मिथिल आणि मग मधली जी हायड्रोकार्बनची चेन आहे पुन्हा ती फोर कार्बन्स आहे म्हणून ब्युटेन पण इथं डबल बॉन्ड असल्यामुळे तिथं काय वर्ड यूज होईल ब्युटीन बट ब्युटीन मध्ये आपल्याला डबल बॉन्डची पोजिशन ही दाखवावी लागणार आहे डबल बॉन्ड स्टार्ट कुठून होत आहे तर हा वन नंबरच्या कार्बनवरून स्टार्ट होतो आहे म्हणून याचा नेम येणार आहे ब्यूट वन इन आता हे एवढे जेवढे फ्रॅगमेंट्स आपण तयार केले त्या सगळ्यांना मर्ज करून याचा नेम काय येईल हे आपण बघू तर याचा नेम येत आहे वन क्लोरो वन इन ब्रॅकेट फोर आयोडोफिनिल मग थ्री थ्री डायमिथील आणि हायड्रोकार्बनचे चेनचा नेम ब्यूट वन इन यह पद्धिने या, या मॉलिक्यूल नेम मॉलिक्यूल बढ़ू ने मॉलिक्यूल है सी एस थ्री थ्राइ सी सी एस टू सी एच इन ब्रैकेट बी आर सी सिक्स एच फाइव आता यह मॉलिक्यूलची ओपन स्ट्रक्चर बनू तो ओपन स्ट्रक्चर या पद्धति ने है जे आधीस होता से खूब मैच है बट स्लाइटली थोड़ास चेंजेस है यमें तो यह म जो मॉलिक्यूल है या मॉलिक्यूल मॉलिक्यूलमेसुद्धा अपने जी हाइड्रोकार्बन चेन है ती सिलेक्ट सिल हायड्रो कार्बन चेन सिलेक्ट करताना पुन्हा तोच रूल का ज्या एंडला हायलोजन ग्रुपचा कार्बन जवळ असेल तिथून नंबरिंग स्टार्ट करायची म्हणजे नंबरिंग ही राईट हँड साईडने स्टार्ट होईल आपली वन टू थ्री फोर वन नंबरवरच्या कार्बनवरती काय आहे आपला ब्रोमिन आहे आणि एक फिनिल आहे एक ब्रोमिन आणि एक फिनिल आहे थर्ड नंबरचा जो कार्बन आहे त्याच्यावरती दोन मिथिल आहे दोन मिथिल आहे तर त्यामुळे थ्री थ्री डायमिथील हा वर्ड यूज होईल आता इथं पुन्हा अल्फाबेटिकली बघा ब्रोमिन मिथिल आणि फिनिल हे तीन टाईप्सचे सबस्टुडंट आहे तर अल्फाबेटिकली बी आधी येतो त्यानंतर एम येतो आणि त्यानंतर पी येतो म्हणून हा जो कंपाऊंड आहे त्याचा नेम येणार आहे वन ब्रोमो थ्री थ्री डायमिटील वन फिनिल ब्युटेन इथं कोणताही डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड नाही आहे त्यामुळे अल्केन अल्केनमध्ये जो काही नेम असतो या ग्रुपचा तो त्याचा याला नेम येईल दॅट इज ब्युटेन नेक्स्ट मॉलिक्यूल आहे तो आहे सी एस थ्री सी एच टू सी एच इन ब्रॅकेट सी एस थ्री सी एच सी टू एच फायू सी एल आता हा मॉलिक्युलचा आधी आपण ओपन स्ट्रक्चर बघून घेऊ की असा ओपन स्ट्रक्चर या पद्धतीने सी एस थ्री सी एच CH, टू सी एच त्याला एक सी एस थ्री अटॅच पुन्हा एक सी एच त्याला सी टू एच फायू अटॅच आणि आणखीन एक सी एल आता इथं आत्तापर्यंत तुम्ही सी एस थ्री काय आहे हे तुम्हाला माहीत झालं आहे सी टू एच फाईव्ह हा कोणता ग्रुप आहे तर हा इथील ग्रुप आहे तर इथील ग्रुप डायरेक्टली जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता की मला आणखीन ओपन करून लिहिता येतं तर आणखीन ओपन करून जर आपण लिहिलं तर तो, तो या पद्धतीने सी एच टू सी एस थ्री हे दोन्ही सेमच आहे म्हणजे सी टू एच फायू कंडेन्स फॉर्ममध्ये लिहिला जातो आणि ओपनमध्ये त्याला सी एच टू सी एस थ्री यूज केला जातो आता आपल्याला इथं काही सिलेक्ट कर करायची सगळ्यात आधी लॉन्गेस्ट कंटिन्युअस जी, जी, chain, chain चेन आता तुम्ही जर बघितलं तर जी मधली जी चेन स्ट्रेट चेन जिथंच आहे आपल्याला तर त्या चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन आधी कॅल्क्युलेट करून घेऊ वन टू थ्री फोर फोर कार्बन आहे बट जर आपण खाली आलो तर तिथं फायू आणि सिक्स हे सुद्धा कार्बन त्या चेनचा पार्ट नसर आहे असणार आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला अशी चेन सिलेक्ट करायची आहे जी लॉंगेस्ट असायला पाहिजे मोठी असायला पाहिजे आणि त्याला हॅलोजन हा अटॅच असला पाहिजे म्हणजे जर आपण नंबरिंग दिले तर या पद्धतीने याला नंबरिंग येणार आहे वन टू थ्री फोर 5, सिक्स म्हणजे सिक्स कार्बनची ही चेन आपली मेन चेन आहे लॉंगेस्ट चेन आहे जर तुम्ही मधली चेन सिलेक्ट केली असती तर ती फक्त फोर कार्बनची होती म्हणून ही चेन आपण क्रिस क्रॉस गरज असं काही नाही आहे का चेन ही स्ट्रेटस असायला पाहिजे Twisted, वा ले ले, कि वा ले ले चेन बी ट्विस्टेड किंवा खाली आलेली किंवा वर गेलेली असू शकते असं काही नाही आहे का ही ती नेहमी स्ट्रेट असते आपण फक्त ती चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन हे जास्त असले पाहिजे तर नंबर ऑफ कार्बन या चेनमध्ये जास्त आहे नियर बट सिक्स कार्बन येतात यामध्ये म्हणून आपण ही चेन सिलेक्ट केली नंबरिंग देताना पुन्हा तोच रूल आपण बघितलाय का आपला हायड्रोजन जो आहे त्या तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला लोएस्ट लोकंट म्हणजे लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे तर जर आपण लेफ्ट हँड साईडने जर आलं असता तर वन टू थ्री फोर नंबर आलं असतात त्या कार्बनचा क्लोरीन अटॅच असलेला बट आपण जेव्हा राईट साईडने गेलो तेव्हा त्याचा ते नंबर आहे थ्री मग याचे जे नेम आहे ते एकदम सिंपल पद्धतीने आपण याचा नेम देऊ शकतो सिंपल पद्धतीने म्हणजे कसं आता हा एक सिंपल कंपाऊंड आहे अल्केनचा कंपाऊंड आहे सबस्टियंट कोण कोणते आहे तर थर्ड नंबरचा कार्बनवरती क्लोरीन आहे म्हणून याचा नेम येणार आहे थ्री क्लोरो फोर नंबरच्या कार्बनवरती मिथिल आहे म्हणून यासं असणार आहे फोर मिथिल आणि टोटल कार्बन सिक्स आहे कोणताही डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड नाही म्हणून सिक्स जर असेल तर याचा नेम तो हेक्जेन तर याचा जो काही आहे यू पी सी नेम आहे तो येणार आहे थ्री क्लोरो फोर मिथिल हेक्जेन तर दिस इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड नेक्स्ट मॉलिक्यूल बघूया नेक्स्ट मॉलिक्यूल आहे पी सी एल सी सिक्स एच फोर सी एच टू सी एच इन ब्रॅकेट सी एस थ्री टॉईस जसं ओपन स्ट्रक्चर आपण बघूया ओपन स्ट्रक्चर आहे बेंझिन रिंग बेन्झरिंगच्या एका बाजूला exactly सी एल आहे एक्झॅक्टली त्याचे अपोजिट आपल्याला काय दिसतंय एक्झॅक्टली exactly अपोजिट आहे ते सी एच टू CH, सी एच आणि त्या सी एचला दोन मिथिल ग्रुप आता इथं जो काही कंपाऊंड आहे आपला तो कंपाऊंड आपण ॲज अ बेंझिन रिंग हा मेन कंपाऊंड आपण कन्सिडर करू बेंझिन रिंग हा मेन कंपाऊंड आणि हा जो हायड्रोकार्बनचा पार्ट आहे तो काय त्याचा सबस्ट्युएंट आहे तो त्याचा सबस्ट्युएंट आहे म्हणजेच हा जो पार्ट आहे हा पार्ट सबस्टुएंट आहे आणि हा जो बेंझिन आहे ही आपली मेन हायड्रोकार्बन चेन आहे मग याच्यावरती कोण कोणत्या पोझिशनवरती आहे आधी आपण बघून घेऊ तर इथं जिथं क्लोरीन अटॅच आहे त्या क्लोरिनचा जो कार्बन आहे म्हणजे ज्या कार्बनला क्लोरिन अटॅच आहे त्या क्लोरिनला आपण एक वन नंबर देणार आहोत आणि त्यानंतर आपण नंबरिंगला जाणार आहोत आणि जी सी एच टू सी एच एस थ्री हा जो ग्रुप आहे तो एक सबस्टुडंट म्हणून कन्सिडर करणार आहोत आणि तसा नेम देताना पुन्हा तेच रूल आपल्याला बघायचे आहे त्या रूलनुसार त्यांना नंबरिंग द्यायची आहे इथं मेनली आपण काय करू आधी नंबरिंग बघू का जो क्लोरीन आहे त्या कार्बनला वन नंबर आहे या बाजूने जर गेला तर जिथं हा अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंट ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आहे फोर नंबरचा कार्बन म्हणजेच सिंपल हा जो बेन्झिन रिंग आणि त्यावरती असणारा जो क्लोरीन ती असा जर आपण नेम का लिहिलं तर तो, तो येणार आहे वन क्लोरो आणि मध्ये बेन्झिन पण आपल्याला तेवढंच लिहून चालणार नाही आपल्याला हा जो सबस्टुएंट आहे किंवा ही जी एक्स्ट्रा अटॅचमेंट आहे या अटॅचमेंटचंसुद्धा आपल्याला नेम लिहायचं आहे मग याचा नेम कोणत्या पद्धतीने दिलं जातं तर याचा नेम लिहिताना आपल्याला इथं वेगळी नंबरिंग द्यावी लागते पुन्हा एकदा नंबरिंग द्यावी लागते ही नंबरिंग कुठून स्टार्ट करायची असते तर जिथून तो ग्रुप किंवा त्याचा जो कार्बन आहे तो मेन कंपाऊंडला अटॅच आहे तिथून त्याला नंबरिंग द्यायची असते म्हणजे इथं जो सी एच टू कार्बन आहे तो येईल वन नंबर सी एच कार्बन येईल सेकंड नंबर आणि मिथिल दोन्हीपैकी कोणता एक सेमच पोजिश लेंथ आहे अशी म्हणून त्याला येणार आहे थर्ड नंबर या पद्धतीने अशी नंबरिंग येणार आहे या न पद्धतीने नंबरिंग दिल्यानंतर त्याचा जो काही नेम आहे तो नेम येतो आहे फक्त या हा जो पार्ट आहे एवढ्या पार्टचा जर आपण नेम बघितलं एवढ्या पार्टचा तर हा जो कार्बन आहे आपल्याला तो आहे वन नंबर हा कार्बन आहे टू नंबर आणि हा कार्बन आहे थ्री नंबर तर याचा जर नेम बघितलं आपण तर हा नेम आहे एवढ्या फ्रॅगमेंटचा टू मिथिल थ्री कार्बन असल्यामुळे प्रोपेन पण तोसुद्धा अटॅच आहे बेंझिनला म्हणून प्रोपेन हा वर्ड यूज केला जात नाही तिथं प्रोपिल हा वर्ड यूज केला जातो तर हा एवढा जो फ्रॅगमेंट आहे या फ्रॅगमेंटचा नेम काय आहे टू मिथिल प्रोपिल आणि त्याची पोझिशन किती आहे ती आहे फोर पोझिशन असे दोन सबस्ट्युडंट मिळाले आपल्याला एक आहे वन क्लोरो आणि दुसरा आहे फोर टू मिथिल प्रोपिल आणि ते कुणाला आठायचे बेंझिलला म्हणून याचा आयुपीएसी नेम काय आहे वन क्लोरो फोर टू मिथिल प्रोपिल बेन्झिन या नेक्स्ट मॉलिक्युल आपण बघणार आहोत तो आहे हा सी एस थ्री सी इन ब्रॅकेट सी टू एच फायू टॉईस सी एस टू बी आर सर्वात आधी आपण याचा ओपन स्ट्रक्चर बघून घेऊ हा त्याचा ओपन स्ट्रक्चर आहे ओपन स्ट्रक्चर या पद्धतीने सी टू एच यू म्हणजे कोणता ग्रुप तो तो असतो सी एच टू सी एस थ्री हा ग्रुप असतो म्हणजे सेकंड नंबरच्या से कार्बनवरती जर आपण लेफ्ट साईडने बघितलं तर सेकंड नंबरच्या कार्बनवरती दोन इथील ग्रुप वाटायचे त्या ग्रुपला इथील असं म्हटलं जातं इथील ग्रुप आठायचे तर याचा नेम ठरवताना सर्वात आधी आपल्याला लॉन्गेस हायड्रोकार्बन चेन ही सिलेक्ट करायची किंवा कन्सिडर करायची तर लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन बघताना तुम्ही जेवढे पॉसिबिलिटी असतील तेवढे पॉसिबिलिटी आधी काढून घ्यायचे आहे मधली जर चेन तुम्ही बघितली मधली चेन जी आहे म्हणजे ही जर चेन तुम्ही बघितली ही फक्त किती कार्बनची आहे ही थ्री कार्बनची चेन आहे ओनली अँड ऑनली थ्री कार्बनची चेन आहे जर तुम्ही अपसाइड डाऊन आला जर म्हणजे वनचे वरची जी आहे सी एस थ्री सी एस टू सी पुन्हा सी एस टू सी एस थ्री इथं जर नंबर ऑफ कार्बन कॅल्क्युलेट केलं तुम्ही या चेनला तर वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह कार्बन्स येतात तर त्यामध्ये हा डायरेक्टली कोणत्याही कार्बनला अटॅच नाही आहे म्हणून आपण ही फाईव्ह कार्बनची जी, जी चेन आहे ती चेन आपण सिलेक्ट करू शकत नाही तर जी चेन आपण सिलेक्ट करणार आहोत ती चेन जी आहे ही आहे वन टू थ्री फोर जर आपण मधली चेन जर सिलेक्ट केली असती तर तिथं फक्त थ्री कार्बन्स आहे त्यामुळे ते नंबर्स कमी होतात बट जर आपण अशी जर चेन सिलेक्ट केली अपसाईड जा किंवा डाऊन साईडला या तुम्हाला नंबर सेमच मिळतील त्यामध्ये तर ते आहे फोर कार्बनचे आणि वन नंबरच्या कार्बनला ब्रोमिन हा डायरेक्टली अटॅच आहे त्यामुळे ही चेन आपली लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे जी ॲज अ पॅरेंट अल्केन म्हणून आपण काय करू शकतो कन्सिडर करू शकतो आता याचा नेम देताना पुन्हा सबस्व्ह बघून घ्या वन नंबरच्या कार्बनवरती ब्रोमिन आहे म्हणून याचा नेम येणार आहे वन ब्रोमो टू नंबरच्या कार्बनवरती एक मिथिल आहे आणि एक इथिल आहे म्हणजे सी एच टू थ्री हे दोन ग्रुप आहे तर मिथिल आणि इथील यामध्ये अल्फाबेटिकली कोण आधी येतं तर इथील आधी येतो इथीलचं नाव काय येईल मग टू इथील त्यानंतर मिथिल येतं मिथिलचं नाव काय असणार आहे टू मिथिल मग हे जेवढे फ्रॅगमेंट आहे यांना कंबाईन करून घेऊ आपण वन ब्रोमो टू इथील टू मिथिल आणि पॅरेंट जी कंपाऊंड आहे आपल्याला तो फोर कार्बन्स आहे कोणताही डबल बाँड किंवा ट्रिपल बाँड यामध्ये नाही आहे तर याचा नेम आहे ब्युटेन तर लेट्स सी याचा नेम काय आहे वन ब्रोमो टू इथील टू मिथिल ब्यूटेन नेक्स्ट मॉलिक्यूल बगू अपन नेक्स्ट मॉलिक्यूल है सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी इन ब्रैकेट सी एल सी एच टू सी एच इन ब्रैकेट सी एस थ्री टॉइस ये जो ओपन स्ट्रक्चर है तो ये सी एस थ्री तो सी एच लट है सी एच हा डबल बॉन्डेड है पुनः नेक्स्ट जो डबल बॉन्डेड कार्बन है तेला सी एल अटैच है पुढ़ा सी एच टू सी एच सी एस थ्री सी एस थ्री है इथूनसुद्धा आपल्याला नंबरिंग द्यायची आहे नंबरिंग देताना तीस मेथड ज्या एंडला हॅलोजन किंवा एखादा फंक्शनल ग्रुप क्लोज असणार आहे तो आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन तिथून नंबरिंग स्टार्ट करायची आहे म्हणून हा जो ग्रुप आहे याला नंबरिंग या, या पद्धतीने येणार आहे लेफ्ट हँड साईडने वन टू थ्री फोर फायू सिक्स या आल्या यामध्ये असणारे सबस्टिडंट बघून घेऊ थर्ड नंबरचा जो कार्बन आहे तिथं क्लोरीन आहे फिफ्थ नंबरचा जो कार्बन आहे तिथं मिथिल ग्रुप आहे टू नंबरच्या कार्बनवरती डबल बाँड स्टार्ट होतो आहे आणि टोटल कार्बन सिक्स आहे म्हणून याचा नेम येणार आहे हेक्झिन बट त्या हेक्झिनमध्ये आपल्याला डबल बाँडची पोजिशन ही दाखवावी लागणार आहे तर आधी का काय येईल थ्री क्लोरो फायू मिथिल हेक्स टू इन या पद्धतीने याचा नेम येईल नेक्स्ट मॉलिक्यूल बघूया सी एस थ्री सी इन ब्रॅकेट सी एल सी एच टू सी टू एच फायू सी एच टू CS3, यासा आए, तो आए, सी एस थ्री यहाँ जो ओपन स्ट्रक्चर है तो या ये स्ट्रक्चर है ओपन स्ट्रक्चर जो सी एस थ्री है तो एक सीला अटैच है सी कार्बनलाटैच है तेल सी एस टू सी एस थ्री अटैच है आता यह जी चेन है ती ट्विस्टेड है थोड़ी सी एकदम स्ट्रेट अपने दिसत नहीं है नंबरिंग दीन समझे तुम्हारा को पद्धति तो ती या पद्धतिने वन टू थ्री फोर फाइव या पद्धतीने मग याला नेम देतानासुद्धा पुन्हा बघून घ्या थर्ड नंबरचा जो कार्बन आहे तिथं एक क्लोरीन आहे आणि मिथिल आहे दोन्ही एकच कार्बनवरती प्रेझेंट आहे त्यामुळे दोघांचाही जो लोकंट आहे किंवा पोजिशन नंबर आहे तो सेम येणार आहे फक्त अल्फाबेटिकली त्यांना ठेवायचं त्यांचा नेम म्हणजे थ्री क्लोरो थ्री मिथिल याला टोटल कार्बन फाईव्ह असल्यामुळे पेंटेन सो याचा नेम येणार आहे थ्री क्लोरो थ्री मिथिल पेंटेन नेक्स्ट मॉलिक्युल जो आहे तो आहे एम सी एल सी एच टू सी सिक्स एच फोर पुन्हा सी एच टू सी इन ब्रॅकेट सी एस थ्री ते पण एम जो वर्ड आहे तो यूज होतो मेटा यासाठी मेटा पोझिशन दाखवण्यासाठी मग मेटा पोजिशनवरती काय असणार आहे क्लोरिन आहे पण क्लोरीन सी एच टू आहे तर सी एच टू सी एल तो मेटा पोझिशनवरती असणार या आहे याचा स्ट्रक्चर जर बघितला तो ओपन स्ट्रक्चर या पद्धतीने सी सिक्स एच फोर इज नथिंग बट दी बेन्झिन रिंग त्या बेन्झिनच्या मेटा वरती किंवा जो काही सबस्टिन त्याला अटॅच आहे विथ रिस्पेक्ट टू डॅथ मेटा पोझिशन जी फर्स्ट पोझिशन असते ती ऑर्थो असते सेकंड पोझिशन मेटा असते आणि अपोजिट सी पोझिशन पॅर असते तर जी थर्ड पोझिशन आहे ती मेटा आहे त्या मेटा पोझिशनवर ती सी एस टू सी एल आहे अल्किल पार्ट जर बघितला तुम्ही तर सी एस टू सी आणि त्या सीला थ्री मिथिल अटॅच आहे जे ब्रॅकेटमध्ये सी एस थ्री आहे त्यांना मिथिल म्हणतात ते पण थ्री आहे दॅट इज द सी एस थ्री ते आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आहे मग यांना नंबरिंग देताना पुन्हा तीच मेथड यूज करायची आपण आधी नंबरिंग रिंगला द्यायची जिथं हॅलोजन अटॅच आहे ज्या कार्बनला तिथून वन नंबर स्टार्ट केला आहे आपण वन टू थ्री आपण वरच्या बाजून जर गेलो असतो म्हणजे जिथं वन टू थ्री फोर फाय तर त्या बाजूने जी नंबरिंग आहे ती रिवर्समध्ये आली असती म्हणजे जो सी एच टू कार्बन आहे म्हणजे बेन्झिन रिंगला अटॅच असणारा सी एच टू कार्बन त्याची पोजिशन किती आली असती वन टू थ्री फोर फाईव्ह पोझिशन आली असती म्हणून आपण जी ज्या बाजूने लोएस्ट नंबर येईल त्या बाजूने नंबरिंग दिली आहे आता याची पोझिशन थर्ड आली आहे मग तो जो अटॅचमेंट आहे ग्रुप सी म्हणजे सी एस टू सी सी एस थ्री थ्राई जो आहे त्या पार्टचा नेम काय आधी आपण काढून घेऊ तर त्या पार्टचा नेम काढण्याआधी यांना नंबरिंग देऊ वन टू थ्री तीन कार्बन आहे टू नंबरच्या कार्बनवरती दोन मिथिल ग्रुप आहे मग एवढी जी चेन आहे ही जी चेन आहे फक्त याचा नेम जर काढलं पण एवढ्या पार्टचा तर तो नेम काय येणार आहे आपला तीन आहे म्हणून प्रोपेन आहे सेकंड नंबरच्या से कार्बनवरती दोन मिथिल आहे तो टू टू डायमिथिल प्रोपेन पण प्रोपेन येणार नाही कारण तो सी ए टू जो आहे तो बेन्झिन लाटायचे म्हणजे एक कार्बन एक हायड्रोजन हा रिप्लेस झालेला आहे म्हणून याचा नेम येणार आहे टू टू डायमिथिल प्रोपिन आता इकडची जी वन नंबरची पोझिशन आहे या वन नंबरच्या पोझिशनवरती आपल्याला पुन्हा काय दिसतं आहे सी एच टू सी एल दिसत आहे तिथंसुद्धा क्लोरोमिथील हा वर्ड यूज येणार ती असा नेम जर तुम्ही काढलं तो ये नेम है वन क्लोरोमिथिल थर्ड नंबर से पोजिशन वरती हा अल्किल पार्ट है मनु थर्ड इन ब्रैकेट मद नाव टू टू डायमिथिल प्रोपिल ब्रैकेट कंप्लीट एन मेन जो हाइड्रोकार्बन है अपला कि मेन जो कंपाउंड है तो बेन्जीन है तो बेन्जीन एट दी लास्ट कि एंडला नेक्स्ट मॉलिक्यूल बढ़ू पुनः ओ बी आर सी सिक्स एच फोर सी एच इन ब्रैकेट सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री ओवर्ड आहे म्हणजे हा काय असणार आहे ऑर्थोपोजिशनवरती ब्रोमिन असणार आहे तर याचा जो स्ट्रक्चर आहे तो या पद्धतीने पुन्हा तीस मेथड आधी बेन्झिन रिंग जी आहे त्यांना नंबरिंग द्या ब्रोमिन जिथं असणार आहे त्या कार्बनला वन नंबर येईल विथ रिस्पेक्ट टू डॅट आपल्याला बाकीचे जेवढे कार्बन्स से, से बेन्झिन्स आहे त्यांना नंबरिंग द्यायची आहे वर्षाबाजून जर आपण नंबरिंग दिली तर ती काय होणार आहे हा जो सबस्टुडंट आहे त्याला सिक्स नंबर येईल जो काय खूप हायेस्ट नंबर आहे म्हणून यांना नंबरिंग आपण या क्लॉकवाइज वाईज देऊ वन टू थ्री फोर फाय सिक्स अँटी क्लॉकवाईज जर गेलो असतो तर या हा जो जिथं टू नंबर कार्बन आहे तिथं सिक्स आला असता जो हायस्ट नंबर आहे ना आपला रूल काय सांगतो की लोएस्ट लोकन हा असायला पाहिजे म्हणजे लोएस्ट नंबर असायला पाहिजे नंबर हा मिनिमम असायला पाहिजे म्हणून आपण क्लॉकवाईज डिरेक्शनने काही दिले नंबरिंग दिले आता क्लॉकवाईज डिरेक्शनने नंबरिंग दिल्यानंतर जो काही सबस्ट्युएंट आहे हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे त्या पार्टला टू नंबर आला आहे आता टू नंबरच्या पोझिशनवरती जो काय हायड्रोकार्बनचा है, पार्ट आहे त्याला आधी नेम देऊ आपण तर त्याचा नेम कसं येणार आहे पुन्हा त्याला नंबरिंग द्यावी लागणार आहे आपल्याला वन टू थ्री वन नंबरच्या कार्बनवरती काय आहे मिथील आहे म्हणून आणि टोटल कार्बन थ्री आहे म्हणून याचं नेम काय येईल वन मिथिल प्रोपिल मग हा जो पूर्ण कंपाऊंड आहे त्याचा नेम काय येईल वन ब्रोमो टू इन ब्रॅकेट वन मिथिल प्रोपिल बेन्झिन या पद्धतीने या मॉलिक्युलचा काय येणार आहे नेम येणार आहे तो होप तुम्हाला हे जे काही एक्झाम्पल्स मी घेतले हे समजले असतील जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व असेच व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन बघायचे असतील तर हा जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू